नमस्ते बालको, लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। देवी सरस्वतीची आज्ञा मानून माझ्या कुलदेवतेचे स्मरण करून पार्थसारथी भगवान श्रीकृष्ण यांना वंदन करून मी कथाकथन करण्यास प्रारंभ करतो। महाभारत या ग्रंथाचा कर्ता महामुनी व्यास यांचा लेखक विद्याधिपती गणपती आहे। माझ्या कथेचे नाव आहे भीम चातुर्य। भीम चातुर्य दरबारात बसले असता त्यांच्याकडे एक गरीब ब्राह्मण मदत मागायला आला। धर्मराज त्याला म्हणाले, तू उद्या ये, मी तुला दान देऊन संतुष्ट करीन। धर्मराजाचं ते आश्वासन ऐकून तो ब्राह्मण बाहेर पडला। त्याच वेळी धर्मराजाचं ते बोलणं ऐकलेला भीमही त्या ब्राह्मणापाठोपाठ दरबारातून बाहेर पडला। दरबारातून बाहेर पडताच भीमानं त्या ब्राह्मणाला जरा एका बाजूला बसायला सांगितलं आणि स्वतः तो नगरखान्याकडे गेला। नगरखान्यात दोन प्रकारचे नगर होते। एक नगर कुठल्याही तऱ्हेचे संकट आले असता वाजवायचा होता आणि दुसरा नगर काहीतरी आनंदाचे व आश्चर्यशी गोष्ट घडून आली असता वाजवायचा होता आणि त्याचा ध्वनी गोड होता। नगरखान्यात जाऊन भीमानं आनंदाचा नगारा वाजवायला सुरुवात केली। तो आवाज ऐकून काय आनंददायी घडले हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष धर्मराज तिथे आले। भीमा स्वतः तो नगारा बनवित असल्याचं पाहून त्यांनी विचारलं, भीमा असं काय आनंददायी घडलं म्हणून तू हा नगारा वाजवू लागलास? भीम म्हणाला, दादा आजपर्यंत शास्त्रे आपल्याला असे सांगतात की जन्माला आलेल्या कुणीही आपल्या आयुष्याचा भरोसा देता येत नाही। कुणाला केव्हा वरचं आमंत्रण येईल याचे शाश्वत नाही, म्हणून कोणतेही चांगले काम आज करता येण्यासारखा चांगली गोष्ट उद्यावर ढकलू नये। पण नुकताच मदत मागायला आलेल्या ब्राह्मणाला ज्या अर्थी तुम्ही उद्या यायला सांगितले त्या अर्थी तुम्ही व तो ब्राह्मण किती जगणार आहात हे तुम्हाला निश्चितपणे समजलं। ही नवलाची व आनंदाची गोष्ट मला कळली म्हणून मी या नगरात वाजवू लागलो। या भिंटोल्यानं धर्मराजाचे डोळे उघडले। त्यांनी तिथल्या तिथे त्या ब्राह्मणाला मदत केली आणि भीमाच्या चातुर्याची प्रशंसा केली। या कथेतून आपल्याला दोन बोध मिळतात। एक म्हणजे उद्या काय घडेल हे आपल्याला माहिती नसते, म्हणून कोणतेही चांगले काम उद्या करण्यापेक्षा आजच करावे। आणि दुसरा बोध म्हणजे दारासमोर आलेल्या अतिथीला अतिथी देवो भव असे समजून गरजेवेळी मदत केलीच पाहिजे। मित्रांनो, आपण भीमासारखे बलवान होऊ शकत नाही, पण त्यांच्यासारखे चतुर नक्कीच बनू शकतो। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा।